त्याच्यातला पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे जो अध्यक्षांच्या अधिकाराला कंटिन्युअस चॅलेंज केला जातो आहे त्यामध्ये हे रूल्स ऑफ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी अप्रूव्ड बाय इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ते रूल असं म्हणतं द प्रेसिडेंट विल हॅव पॉवर्स टू सस्पेंड ऑर डिसमिस एनी पार्टी कमिटी ऑर एक्सपेल एनी मेंबर ऑफिस बेअरर ऑफ द पार्टी ऑर मेंबर्स ऑफ द लेजिस्लेचर म्हणजे लोकसभेचे खासदार किंवा विधानसभेचा आमदार याला कोणालाही पक्षाच्या बाहेर काढण्याचा अधिकार जर हे लक्षात आलं की त्याच्या काही कारवायांमुळे पक्षाचं प्रचंड नुकसान होत आहे तर तो अधिकार अध्यक्षांना आहे आणि अध्यक्षांचा तो वापरलेला अधिकाराचं शिक्कामोर्तब हे वर्किंग कमिटीमध्ये नेऊन करता येतं. त्याच्यामुळे अध्यक्षांना कोणालाही पक्षाच्या बाहेर काढण्याचा निर्णायक अधिकार आहे आणि त्याचं शिक्कामोर्तब वर्किंग कमिटीकडनं होऊ शकतं आणि काल ते झालेलं आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा हा की ते कायम सांगत असतात की मीच नेमणूक केली आहे, मीच नेमणूक केली आहे, मीच नेमणूक केली आहे. आमचं कुठेही म्हणणं नाही की त्यांनी नेमणूक केलेली नाही. आमच्याकडे पत्र आहेत त्यांनी नेमणूक केल्याची. पण जेव्हा त्यांनी नेमणूक केली आहे त्या नेमणुकीच्या पहिल्या पत्रात ते काय म्हणतात, अटॅच्ड हियर विज प्लीज फाइंड लिस्ट ऑफ नॅशनल ऑफिस बेअरर्स, नॅशनल सेक्रेटरीज, स्पोक्स पर्सन्स, वर्किंग कमिटी मेंबर्स इन्क्लुडिंग परमनंट इन्व्हायटीज टू वर्किंग कमिटी, स्टेट अँड युटी प्रेसिडेंट्स, कन्व्हेनर्स, फ्रंटल ऑर्गनायझेशन डिपार्टमेंट्स, ऑब्झर्वर्स, कॉर्डिनेटर्स, अलोकेशन ऑफ वर्क टू नॅशनल जनरल सेक्रेटरीज, एनसीपी डिसिजन ऑफ विच हॅव बीन टेकन ड्युरिंग द नॅशनल कन्व्हेन्शन हेल्ड ऑन 10/11/2022 इन न्यू दिल्ली विच हॅज बीन ड्युली अप्रूव्ड बाय द नॅशनल प्रेसिडेंट नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी नावं जाहीर केली आणि त्याच्यात जे शरद पवार यांनी नेमले त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल हे नॅशनल व्हाईस प्रेसिडेंट आहेत. म्हणजे तुम्हाला जो सह्यांचा अधिकार दिला तो कोणी दिला, तर शरद पवार साहेबांनी दिला. मग शरद पवार साहेबांचे अधिकार तुम्ही अमान्य करता असं कसं काय होऊ शकतं. तुम्ही बोलता बोलता बोलून गेले की आम्ही अनिल पिठलांची आज परत नेमणूक केली आहे, तर पक्षच तुमचा आहे, सगळंच तुमचं आहे, तर मग त्यांची फेरनेमणूक करता कशाला. आणि नॅशनल इलेक्शन कमी अथॉरिटी जी पक्षाची राष्ट्रीय निवडणूक समिती आहे त्याला न सांगता तुम्ही पक्षाध्यक्षाची निवडणूक करूच कशी शकता. हे सगळं आम्ही नाही म्हणत आहे, हे सगळं या दोन पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे. कॉन्स्टिट्यूशन हे आम्ही नाही म्हणत, हे असे पुस्तकं आहेत लहान 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 लहान, पण ती फक्त त्याच्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवर वेगवेगळं स्पष्टीकरण ऑलरेडी झालेलं आहे. आता त्यांचंच पत्र हे त्यांनीच सही केलं आहे. हे प्रफुल्ल पटेल साहेबांचंच आहे. हे बघा, ही सही बघा. इन द नॅशनल कन्व्हेन्शन ऑफ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी हेल्ड ऑन 10/11/2022 श्री शरद पवार वॉज इलेक्टेड युनॅनिमसली ॲज द नॅशनल प्रेसिडेंट ऑफ NCP. ही वॉज देन ऑथोराइज टू अनाउन्स द नेम ऑफ नॅशनल ऑफिस बेअरर्स ऑफ द पार्टी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.